माझ्यासोबत आता सामाजिक कार्यकर्ते घेऊन उंडे आहेत, त्याचसोबत त्यांच्यासोबत अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत, अनेक शेतकरी आहेत, अनेक लाभार्थी आहेत. काय या सगळ्यांची एकूण तक्रार आहे आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत. गेनुंडे, खरं तर तुमची मिसेस या पंचायत समिती सदस्य आहेत, विद्यमान पंचायत समिती सदस्य आहेत, तरी देखील तुम्ही तक्रारीचा पाडा घेऊन पंचायत समितीमध्ये आलात, नेमकी काय प्रकरण आहे? निश्चितपणानं प्रॉब्लेम असा आहे की डिसेंबरमध्ये लोकांना वैयक्तिक लाभाच्या योजना मंजूर झाल्या, लोकांनी त्या खरेदी केल्या. मग त्यामध्ये पिठाची गिरण असेल, शेवई मशीन असेल, त्याच्यानंतर घरकुल यशवंत घरकुल योजना असेल, शेळी मेंढी असेल, अशा पशुसंवर्धनची गाय असेल, म्हशी असतील, त्याच्यानंतर 10 शेळी 1 गट अशा प्रकारच्या अनेक योजना ज्या डिसेंबरमध्ये लोकांनी योजना आल्यानंतर जानेवारी फेब्रुवारीला त्या खरेदी केल्या. आणि माझ्या माहितीप्रमाणे मार्च बजेटला सर्वांना पैसे मिळायला पाहिजे होते, परंतु या तालुक्यामध्ये या पंचायत समितीला जे नवीन BDO आलेले आहेत, मला तर वाटतं हे निश्चितपणानं हेतूच परस्पर जनतेला वेठीस धरून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न चाललेला आहे. कारण आता यांना जर आपण विचारलं बिल का सोडले नाही, तर हे कारण देतील इलेक्शनची गडबड होती. ठीक आहे, 15 दिवस इलेक्शनची गडबड होती, पण डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल या 4-5 महिन्यामध्ये यांनी केलं काय? तिथे जे कारकून आहेत त्यांना माहिती विचारली, ते म्हटले आम्ही आमचा फॉलोअप केलेलं आहे, बिल BDO पाठवलेलं आहे. मग बिल निघत का नाही? अतिशय एक महिला देवळेगावची महिला होती, त्या महिलेने तिचे स्वतःचे दागिने गहाण ठेवून मोरेसाहेब त्यांनी पिठाची चक्की खरेदी केली, आणि आज त्या महिलेला आत्तापर्यंत पैसे मिळाले नाहीत. म्हणजे या पंचायत समितीमध्ये खरोखर सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी पंचायत समिती आहे का जनतेला वेठीस धरण्यासाठी आहे, मला हेच समजत नाही. माझा या BDO एकच सांगायचं आहे, तुम्हाला बिलं जर या लोकांची काढायची नसतील तर तसं आम्हाला लेखी पत्र द्या. या संदर्भात मी जिल्हा अधिकारी शिवसाहेब आणि या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांना लेखी पत्र व्यवहार केलेला आहे. थोड्या उद्या परवा ते काय रिॲक्शन घेतील ते घेतील, उद्या या ठिकाणी शिवसाहेब येणार आहेत, आम्ही त्यांना सर्व लाभार्थी प्रत्यक्षात भेटणार आहोत. जर असा BDO काम व्यवस्थित करत नसेल तर त्यांना माझं सांगणं आहे, या ठिकाणी मागच्या BDOचं जसं झालं तसं तुमचंही व्हायला काय वेळ लागणार नाही. कारण सर्वसामान्य जनतेला जर कोणी वेठीस धरत असेल तर सर्वसामान्यांच्या ज्या प्रश्न आहे ते आम्ही घेऊन लढण्यास आम्ही कधीही तत्पर आहोत. निश्चितपणानं आता निवडणुका संपलेल्या आहेत आणि कुठलेही कारण कुठलेही सबब न देता या सर्वसामान्य लोकांचं बिल लवकरात लवकर द्यावा अशी माझी विनंती आहे. खरं तर लोकप्रतिनिधी आणि इथले जे जुन्नरचे BDO आहेत यांची वादाची परंपरा आहे, या अगोदर देखील वाद झाले होते. मला सांगा, ही जी सगळी यंत्रणा असते म्हणजे तर कशा पद्धतीने ही यंत्रणा राबवली जाते? कशी डिबेटी प्रोसेस आहे, अगोदर वस्तू घ्यायची, त्यानंतर ती खरेदी करायची, तिचे फोटो बिल सर्व यांना सादर करायचे. मग यांना जर वाटत असेल त्या लाभार्थ्यांनी वस्तू घेतले किंवा नाही, यांनी प्रत्यक्ष जाऊन घरी चेक करावी. कारण प्रत्येक लाभार्थी हा कुठून कर्ज काढून वस्तू घेत असतो यांचं गांभीर्य या लोकांच्या लक्षात येत नाही. आज 80-80 हजार रुपयाच्या म्हशी लोकांनी घेतलेल्या आहेत, हे सगळे पैसे लोक अंगावरती काही लोक व्याज भरतात, आणि हे जर या लोकांना कळत नसेल, ज्यावेळेस सर्वसामान्य व्यक्ती कुठं कष्ट करून पैसे मिळवत असतो त्याला 80 हजार कुणाकडून तरी उचलून व्याजदराने घ्यायचे, ते भरायचे कसे? म्हणजे ती योजना मिळाली काय? ती नफ्यात ना तोट्यात, तोटा सहन करून लोक अशी योजना घेत असतात. त्यामुळे मला तरी वाटतं आम्ही हा विषय जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशाताई बुचके यांच्या कानावर घालणार आहोत. कारण निश्चितपणानं अतिशय या BDO म्हणजे लक्ष दिलेलं नाही. टँकरच्या बाबतीत मी त्यांना सांगितलं 10 दिवस झाले टँकर मंजूर झाला, तो चालू व्हायला 15 दिवस लागले. म्हणजे या BDOचं नक्की चाललंय काय? वैयक्तिक दृष्टिकोनातून या लोकांना लाभाचे पैसे अजून लाभार्थ्यांना मिळालेले नाहीत. खरं तर DBD योजना आल्यापासून थेट जे लाभार्थी आहेत ते लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये खरं तर हा सगळा पैसा डायरेक्टली ट्रान्सफर केला जातोय, परंतु प्रस्ताव सादर होऊन गेले 5-5, 6-6 महिने झालेत, तरी अद्याप देखील हे जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना त्या रकमा मिळू शकलेल्या नाहीत. मला सांगा, एकूण किती लाभार्थी आहेत आणि कोणकोणत्या प्रकारच्या योजना आहेत? घरकुल असेल, शेवई मशीन असेल, शिलाई मशीन असेल, पिठाची चक्की असेल, शेळी मेंढ्या असेल, म्हशी असतील, गाय असतील, असे बऱ्याच असे लाभार्थी जवळजवळ 1000 दरम्यान लाभार्थी असतील, त्यांना अजून पैसे मिळालेले नाहीत. माझ्यासोबत दत्ता बघवारी हे देखील आहेत, दत्ता काय सांगाल नेमकी काय समस्या आहे? आत्ताच सामाजिक कार्यकर्ते गेनुबा उंडे ज्यांनी जी भूमिका मांडली, खरं तर हे अतिशय निषेधार्य आहे की DBT योजना शासनाने डायरेक्ट बेनिफिट टू ट्रान्सफर ही योजना लाभार्थ्यांच्या फायद्यासाठी आणली, परंतु या
या पंच समितीचे जे काही अधिकारी आहेत ते जर समजा लाभार्थ्यांना हेतू परस्पर जर समजा त्रास देण्याचं काम करत असतील तर यापुढे आम्ही त्या लाभार्थ्यांना सर्वांना एकत्र जमा करणार आहोत आणि तीव्र आंदोलन या पंच समितीमध्ये छेडून या जे काही लाभार्थ्यांना त्रास देणारे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई होण्यासाठी आम्ही आत्ताच शरददादा सोनवणे यांना भेटलो, त्याचबरोबर शिवसाहेब असतील, कलेक्टर साहेब असतील यांना याची देखील निवेदनं पाठवणार आहोत आणि लवकरात लवकर यांच्यावरती कारवाईची मागणी संबंध आदिवासी समाजातून होत आहे. जुन्नरच्या व्हिडिओनं खरं तर अतिशय गंभीर असे आरोप या ठिकाणी केलेले आहेत, परंतु जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांचे 5-5 महिने होऊनही प्रस्ताव सादर होऊनही त्यांचे जे काही पैसे आहेत ते त्यांच्या खात्यावर वर्ग होत नाही, का होत नाही तर टाळटाळीची उत्तरं दिली जातात, हे मात्र कुठेतरी गंभीर आहे. कॅमेरा पर्सन राजेश आंबलेसह मी अरुण मोरे, आय वन न्यूज, जुन्नर. We'll be right back.